बुलडाणा जिल्ह्यातील कदमापूर जिल्हा परिषद शाळेची मुलं चक्क जर्मन भाषेचे धडे गिरवत आहेत, पण झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांना जर्मन भाषेची गोडी कशी लागली आणि कोणत्या शिक्षण पद्धतीने हे विद्यार्थी जर्मन भाषा शिकतायत हा कुतूहलाचा विषय आहे. जर्मन भाषेत फटाफट बोलणारी ही आहेत कदमापूरच्या जिल्हा परिषद शाळेतली हुशार मुलं. बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातल्या 3000 लोकवस्तीच्या कदमापूर गावात ही शाळा आहे. ग्रामीण भागातील या शाळेत चक्क जर्मन एक्सप्रेस अवतरली आहे. इथं शालेय अभ्यासक्रम अत्यंत सोप्या आणि आनंददायी पद्धतीनं शिकवला जातो. मूळ अभ्यासक्रमासोबतच इथल्या विद्यार्थ्यांना परदेशी जर्मन भाषाही शिकवली जाते. भाषेची गोडी लागल्यानं ही गावखेड्यातील मुलंही मजेत जर्मन शिकतायत. जर्मन भाषेत वर्ड्स आम्हाला शिकवतात आणि प्रश्न कसे तयार करतात ते पण आम्हाला येते. आता वर्षातून आम्ही खूप जर्मन भाषेतील एकला इंग्लिशमध्ये वन आणि जर्मन भाषेत आयन असे म्हणतात आणि वर्षात आम्ही खूप सारे जर्मन भाषेतील अ आ ई शब्द असे शिकणार आहोत. जर्मन भाषा ही 6 स्तरांमध्ये विभागली गेली आहे. परदेशात नोकरी मिळवण्यासाठी A1 आणि B2 या 2 स्तरांची जर्मन भाषा अवगत असणं गरजेचं आहे. कदमापूर जिल्हा परिषद शाळेत सध्या A1 स्तराची भाषा शिकवली जातीय. त्यामुळे पुढे जाऊन मुलांना परदेशात नोकरी मिळवण्यासाठी जर्मन भाषा शिकण्याचा पाया या शाळेत रचला जातोय. आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या खूप संधी उपलब्ध आहेत आणि तसा जर विचार केला तर साधारणतः आपल्या मनामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशी भीती असते की आपल्याला ती संपूर्ण भाषेचं ज्ञान अवगत झालं पाहिजे, पण तसं काही नसते. काही भाषेचे विशिष्ट स्तर जर आपण प्राप्त केले तरी सुद्धा आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. हाच विचार डोळ्यासमोर ठेवून जर्मन भाषेचे 6 स्तर आहेत, त्या 6 स्तराचा विचार करून A1 हा स्तर विद्यार्थ्यांना कसा प्राप्त होईल या उद्देशानं आम्ही सर्व शिक्षक वृंद आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून ही जर्मन एक्सप्रेस साकारलेली आहे. या शाळेतील मुलांना विद्यार्थ्यांना परकीय भाषेबद्दलचं ज्ञान, परकीय भाषेबद्दलचा आदर असावा व विद्यार्थ्याला आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतचं शिक्षण चांगल्या प्रकारे आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून मिळावं हा आमच्या कदमापूर गावातील शिक्षकांचा एक मूळ उद्देश आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील मुलांना टिकून राहता यावं यासाठी कदमापूरच्या शाळेतील गुरुजी मेहनत घेत आहेत, त्यामुळे भविष्यात खेड्यापाड्यातील मुलं भरारी घेऊ शकतील. संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, कदमापूर, बुलढाणा. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.